हाय फ्रेंड्स आपल्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओ मध्ये मी काय बनवणार आहे हे आपण आता पाहणारच आहोत पण जर तुम्ही व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर आपल्या चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ रोजच्या रोज रुच पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात बघा या ठिकाणी एका मोठ्या मध्ये मी दोन वाट्या असं अगदी फ्रेश दही घेतलंय आणि दही आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे आणि याच दह्यामध्ये मी एक वाटी बेसन एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे आणि आता एक बटाटा मी स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून अशा पद्धतीने खिसून घेतलाय आणि ते सुद्धा आपण आता त्या पिठामध्ये टाकले त्यानंतर एक वाटी पोहे थंड पाण्यामध्ये भिजून घेतले होते आणि ते भिजलेले पोहे सुद्धा यामध्ये मी ऍड केलेले आहे त्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा सुद्धा यामध्ये आपण टाकलेला आहे आणि आता अर्धी वाटी वटाने मी छान भाजून घेतले आणि आता ते थंड झालेले आहेत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा कडीपत्ता आणि दोन तीन हिरवी मिरची आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं आहे आणि एक कांदा मी मस्त चिरून घेतला आहे आणि आता यामध्ये पहिल्यांदा मी कांदा ॲड करते आणि त्यानंतर हे आपण जे वाटण तयार केलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये ऍड करायचे आता संपूर्ण जिन्नस आपण ऍड करून झाल्यानंतर सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे तर आता हे अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवायचं पण त्या अगोदर अगदी अर्धी वाटीपेक्षाही कमी मी यामध्ये पाणी टाकून घेते मग आपण यात मीठ टाकलेलं आहे आणि दहा मिनिटं जर आपण हे भिजत ठेवलं तर त्याला ऑलरेडी ओलसरपणा येईल त्यासाठी पाणी हे अगदी कमी टाका तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलंय आता याला आपण दहा मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवूयात आता करायची आहे हरभऱ्या डाळीची चटणी तर त्यासाठी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ या ठिकाणी मी स्वच्छ पाण्याने धुवून कढईमध्ये मंदाचे वरती लालसर होईपर्यंत भाजून घेतली आणि त्यानंतर डाळ काढून झाल्यावर त्याच कढईमध्ये शेंगदाणे आणि सुक खोबरं असं अर्धी अर्धी वाटी भाजून घेतलेला आहे आता यासोबतच दोन वाटी धने आपल्याला भाजून घ्यायचे आणि त्यानंतर लाल वाळलेल्या मिरच्या सुद्धा आपल्याला यासोबतच भाजून घ्यायच्या आहेत बघा चार ते पाच अशा मी मिरच्या घेतलेल्या आहेत तर आता हे भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत एक चमचा जिरे इथे मी घेतलेत तर आता हे संपूर्ण छान मंदाचे वरती भाजून घेतल्यानंतर आपल्याला हे थंड करायला एक पाच मिनिटं ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने हरभरा डाळ आणि बाकी सर्व जिन्नस आपण भाजून घेतले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अगदी थोडस पाणी आणि एक वाटी दही टाकून याची छान पेस्ट तयार करायची आहे म्हणजे चटणी बनवायची आहे तर अशा पद्धतीची ही चटणी तुम्ही दोशासोबत इडलीसोबत कोणत्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत करून खाऊ शकता खूप टेस्टी लागते आणि ही चटणी मुळामध्ये आंध्रामध्ये जास्त प्रमाणात केली जाते तर दळल्यानंतर ही थोडीशी घट्टसर आहे तर आपल्याला यामध्ये पाणी टाकून ही थोडीशी पातळ बनवायची आहे आणि आता या चटणीला आपल्याला तडका बनवायचा आहे त्यासाठी अगदी छोट्या कढईमध्ये तेल मोहरी आणि मी टाकलेला आहे तर वरतून मी साधारण तीनच मिरच्या घेतलेल्या आहेत कारण चटणीही जास्त तिखट होईल कारण ऑलरेडी आपण अगोदरही चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तयार चटणीवरती आता आपण मस्त खमंग तडका टाकूयात तर तुम्ही पाहू शकता पाहताच आपल्याला तोंडाला पाणी येत आहे तर ही चटणी खमंग किती लागत असेल यामध्ये कढीपत्ता टाकायची मी विसरली होती परत एकदा मी तेलामध्ये कढीपत्ता परतवून घेतला आणि चटणीमध्ये ॲड केला आणि आता आपल्याला बनवायचे आहेत फिंगर चिप्स तर त्यासाठी दोन बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून वरची साल काढून मी अशा पद्धतीने कट करून घेतलेत आणि आता कॉटनच्या कपड्यांनी ते छान कोरडे करून घ्यायचे पूर्णपणे कोरडे झाले पाहिजेत म्हणजे काय होईल की आपले हे फिंगर चिप्स छान कुरकुरीत होतील त्यानंतर अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घ्यायचे आणि एक एक करून अशा पद्धतीने छान या कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत बघा इकडे मी चार पाच हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि इकडे तेलही तापलेलं आहे तर आता हे फिंगर चिप्स आपण मस्त तळून घेऊयात पण मी तुम्हाला दुसरी सुद्धा पद्धत सांगणार आहे फिंगर चिप्स कशा पद्धतीने तळावेत तर बघा इकडे कोरड्या कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये मी हे फिंगर चिप्स तळत आहेत आता हे फिंगर चिप्स तळून झाल्यानंतर लगेच मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते बघा हेच कॉर्नफ्लॉवर आपल्याला फक्त पाणी टाकून अगदी थोडस पातळ करून घ्यायचं आहे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही तर अशा पद्धतीने जे फिंगर चिप्स आहेत ते यामध्ये छान मिक्स करायचं आणि फिंगर चिप्स तेलामध्ये सुटसुटीत होण्यासाठी आपल्याला एक एक करून फिंगर चिप्स तेलामध्ये तळायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने अगदी कुरकुरीत असे आपण हे फिंगर चिप्स तळून घेतलेले आहेत तर आता तळलेल्या या फिंगर चिप्सवरती मी काही मसाले टाकलेले आहेत फक्त लाल तिखट चाट मसाला आणि अगदी थोडस मीठ आणि हळद आता या फिंगर चिप्सवर आपण जे मसाले टाकले छान मिक्स करूनही घेतलेले आहेत आणि या ठिकाणी आपली चटणी आणि फिंगर चिप्स तयार झालेले आहेत जे पंधरा मिनिटापूर्वी आपण मिश्रण तयार करून भिजण्यासाठी झाकून ठेवलं होतं आता ते छान भिजून झालेलं आहे छान सॉफ्टही झालेलं आहे तर आता आपल्याला बटाटे वड्यासारखे याचे छान गोल गोल असे वडे तळून घ्यायचे आहेत याच तेलामध्ये मी मीडियम फ्लेम वरती हे वडे तळून घेणार आहे तर फ्रेंड्स आपले या ठिकाणी हे वडे चटणी आणि फिंगर चिप्स मग आपल्या नाश्त्याला काय मजा येणार आहे फ्रेंड्स तर अशा पद्धतीचा नाश्ता तुम्ही एक वेळा घरी नक्कीच ट्राय करा हे अगळे वेगळे पद्धतीचे वडे तर तुम्ही ट्राय कराच करा तर बघा अशा पद्धतीने पाच सहा वडे मी तळून घेतलेत पुन्हा तळून घेणार आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे पण याच व्हिडिओ मार्फत तुम्हाला अगदी छान नवीन पदार्थ शिकायला मिळायला पाहायला मिळायला तर बघा आपले हे वडे तयार करून झालेले आहेत आणि आता खाण्यासाठी आपल्याला डिश तयार करायचे आहे फ्रेंड्स तर तुम्ही पाहू शकता मस्त वडे वड्यांसोबत छान चवदार चटणी सोबतच ऑप्शन म्हणून आपण फिंगर चिप्स तयार केलेले आहेत त्यानंतर हिरवी मिरची तळून घेतलेली आहे सोबतच आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि मस्त कांदा घेतलेला आहे तर गरमागरम हे वडे आणि चटणी तरी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यानंतर पुढे देखील आपल्या मैत्रिणींना शेअर करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद